बॉलिवूड मधल्या काही तारेतारकांच्या चित्रपटांची किंवा वेब सिरीजची प्रेक्षकांना उत्सुकता असते. त्यापैकी एक नाव म्हणजे सनी लिओनी. गेल्या काही वर्षांत बॉलिवूड मधले अनेक चित्रपट OTT वर प्रदर्शित होऊ लागले आहेत किंवा प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी ते OTT वर येतात. बॉलिवूड तारका सनी लिओनी हिचे काही खास चित्रपट प्रेक्षकांना आता OTT वर पाहता येणार आहेत. बॉलिवूड मध्ये काही चित्रपट रोमॅन्टिक, काही थरारक, काही शूरकथा मांडणारे तर काही भयपट असतात. प्रत्येक चित्रपटाला येणारे प्रेक्षक वेगवेगळे असतात. काही कलाकारांचे चित्रपट मात्र ठराविक प्रेक्षकांच्या पसंतीचे असतात. यात महत्वाचं नाव सनी लिओनी हिचं घ्यावं लागेल. सनी लिओनीचे काही खास चित्रपट आता प्रेक्षकांना OTT वर पाहता येतील. भूषण पटेल यांनी दिग्दर्शित केलेला रागिणी MMS 2 हा चित्रपट 2014 प्रदर्शित झाला. सनी लिओनी प्रमुख कलाकार असलेला हा चित्रपट G5 वर सध्या उपलब्ध आहे. त्याशिवाय सनी लिओनीचा एक पहिली लीला हा 2015 चित्रपट YouTube वर पाहता येऊ शकतो. बॉबी खान यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित आहे. त्यात जय भानुशाली, सनी लिओनी व रजनीश दुग्गल हे कलाकार होते. देवांग गोलकिया यांनी दिग्दर्शित केलेला कुछ कुछ लोचाही हा चित्रपट 2015 प्रदर्शित झाला. त्यात सनी लिओनी व राम कपूर हे कलाकार होते. या चित्रपटात अनेक रोमॅन्टिक व इंटिमेट सीन्स आहेत. G5 वर तो पाहता येऊ शकतो. तसंच Jason 2 हा चित्रपटही G5 वर आहे. पूजा भट्टनं 2012 हा चित्रपट तयार केला होता. रणदीप हुडा, सनी लिओनी, अरुणोदय सिंह आणि दिनो मोरिया हे कलाकार त्यात होते. सनी लिओनीचे काही चित्रपट प्राईम व्हिडिओवरही आहेत. बेईमान लव या चित्रपटात रजनीश दुग्गल, डॅनियल वेबर हे कलाकार होते. 2016 प्रदर्शित झालेला हा चित्रपट राजीव चौधरी यांनी दिग्दर्शित केला होता. त्याशिवाय जॅकपॉट हा 2013 चित्रपटही प्राईमवर आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कैजात गुस्ताद यांनी केलं होतं. त्यात सचिन जोशी व नसमरुद्दीन शाह हे सनीसोबत प्रमुख कलाकार होते. वन नाईट स्टँड हा जॅस्मिन डिसुझा दिग्दर्शित चित्रपट 2016 आला होता. त्यात तनुज विरवानी याची सनी लिओनीसह प्रमुख भूमिका होती. सनी लिओनीचे हे खास चित्रपट आता OTT वर पाहता येऊ शकतील. याबरोबरच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.